मीठ टाकूया थोडंसं, एक चमच मीठ टाकला जातो याच्यामध्ये। आपण टाकूया तर यात हळद, गरम मसाला तर नाही संपलाय, थोडी मिरची पावडर, मिरची पावडर, हा अग्री मसाला। लेग पीस, चिकन लेग पीस हा असेल तो म्हणजे माझ्याच नशिबात असेल। आज आहे तो म्हणजे संडे, तर आता मी आणलंय चिकन, म्हणजे हा काळा कोंबडा आहे, तर तुम्हाला दाखवतो कसा करायचा तो, तर तुम्हाला इतकी करून दाखवेल काळा कोंबडा। चला पटकन घरी, हा कॅमेरा लावला मी CCTV। बघा पप्पांनी खूप दिवसांत आणले बोरं आणि स्ट्रॉबेरी, रोज येते आमच्या घरी। ते बोरं घेतल्यावर आठवली मला, ते म्हणजे शाळेचे दिवस, ते शाळेत घ्यायचे का बोरं, पण तेव्हा ते छोटेवाले बोरं घ्यायचे ना आपण, ते छोटे बोरं घ्यायचे ना, तू पण घ्यायचे घ्यायची कधी पैशा निकत जास्त नाही खायची, मला आंबट चिंबट जास्त आवडायचं, असं गोड बीड नाही जास्त खात। बोर गोड असतात, आंबट नाही असतात, गोड नाही आवडत असतं बोलते। तर काही मी नाही ते वेलीचे चिंच बोडाचे ते तिथं मी लय विकत घ्यायचो आणि खूप खायचो, आणि त्याची बी सोलून 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 आपण एकदम नीट सोलली ना, ते विहिरीमध्ये टाकायचं आणि आपली विश पूर्ण करायचो। तर हे कोणी कोणी केलं नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा। तू केलं ती वेलीच्या चिंचाला बी असते बघ सोलली, आणि काहीवाली बी पूर्ण व्हाईट निघली ना, तू एकदम नीट सोलली आणि टाकली ना तलाव मध्ये, आणि बागेतला ना काय तेव्हा इच्छा पूर्ण होते सर्व, माझ्या लहानपणी काही इच्छाच नव्हत्या, तेव्हा मी इच्छा पूर्ण केली, मी तुला मागितलेलं राहून द्या काय बोलू नका। स्ट्रॉबेरी सफरचंद डाईट फूड पप्पा आणत असतात बाबा आमच्यासाठी, खूप जास्त मेहनत करतात आणि आम्ही पण करतोच आहे तुमच्यासाठी। चला मग आता आपण पहिले किचन एकदम आवरून घेऊ, मग तुम्हाला दाखवतो मटन कसं चिकन कसा करायचा, मग तुम्ही चिकन शिका संडे चिकन पेशल। सांडी घेऊया आपण बाबांना तीन मला तीन, आणि त्यानंतर थोड्या वेळाने एक तासाने चिकन बॉईल करून घेऊया आणि प्रोटीन घेऊया, म्हणजे आपलं सकाळचं मील पूर्ण होऊन जाईल। तर आता चला पटापट देऊया बाबांना। आम्ही काय करणार आहे आज, आज आपण करणार ते म्हणजे चिकन, म्हणजे गावठी चिकन, गावठी कोंबडा, तो पण काळा असतो ना जो भाजून देतात, त्याची मी रेसिपी आज करणार आहे। खूप दिवसांनी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आली, तर नक्की हा ब्लॉग बघा एंड पर्यंत। गॅस पेटूया, तेल टाकलं त्याच्यामध्ये, तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, मग अशी तापवत होती इतके, पण व्हिडिओसाठी जी मी बाहेर गेलो तर मग तरी बंद केला, गॅस चालू केला आता परत। हा मग काय करते, मग आपण पहिले काय करूया, उकळून आधी हे घेऊया, उकळून घेऊया जरास शिजून, फोडणी देऊन काय टाकते ते, तर आपण आता एक जो गरम मसाला असतो ना खडा मसाला तो टाकूया, ओके, आता तो भाजला की कांदा, थोडासा कांदा, ओके, आपण लसूण, लसूण देणार जाईल थोडस, आपण चिकन धुवा वाटला का, वाटला नाही लसूण ठेसला, लसूण कांदा आणि तो पाला, खडा मसाला आधी टाकून देऊ, वाशिना भांडी घासून देऊन द्या आणि मग भाजी दाखवतो तुम्हाला, मावशी आहे बघा आमच्या भांडी असावं। बघा गावठी कोंबड्या, गावठी कोंबड्याची भाजी करणार आहे, बघा लेग पीस, चिकन लेग पीस गावठी कोंबडा, आपण त्याला जाऊन आणलेलं आहे, हा मग ज्याला केला असतो भाजून आणलं, भाजून भाजल्यावर खूप भारी लागतो, असं सांगायला लागतं ना त्याला भाजायला। तर आता हा फक्त आपल्याला शिजून घ्यायचा आहे, तर मग फक्त आपण हळदवरच आपण मला रस्सा पाहिजे,
खूप चांगला लागतो. हळद जास्त टाकून थोडीशी मिरची पावडर टाकून हळद टाकल्या जातात आणि आता हळदीवरच ह्याला आपण शिजून घेऊ. तीन शेतांमध्ये चिकन लगेच शिजत आता मटण लगेच आणि पाणी टाकून मीठ टाकून ते काय आहे थोडीशी टाकली कोथमीर आता याला सूप काढायचं म्हणून थोडं वेळ असं ठेवूया ना. पाणी टाकायला याला मीठ टाकूया थोडस एक चमच मीठ थोडस टाकलेलं आपण याच्यामध्ये पाणी सूप साठी बघा सूप दिला मला माझ्या बायकोनी मस्त पहिला तुम्ही मला बघितलंस ना सूप सगळ्या बिचाऱ्यांचे पाय दुखतात ते काल ना क्रिकेट खेळायला गेले ते जरासे बॅट लागली त्यांच्या पायाला हड्डीला बघू आपण दाखवून दिलाय बघू आपण तो स्प्रे असतो ना मारायचा तो घेऊन येऊ थोड्याने दवाखान्यातून नक्की हा सूप पैसा गाईस तर ना सर्दीसाठी सर्वात बेस्ट असतो आणि आजारासाठी थोडासा मीठ कमी टाकलाय मुद्दाम मस्त आहे खरं थोडा मीठ कमी आहे पण ओके भाजीत पण टाकायचं ना म्हणून याच्यात कमी टाकलं टेस्टी चालेल बघा गाईस तर सूप बघितलं आता तुम्हाला थोडं भाजी टाकता पण दाखवेलच इसके मग तुम्ही नक्की बघा आणि सपोर्ट करा ब्लॉग पूर्ण बघा आणि जे जे पूर्ण ब्लॉग बघतात ना त्यांनी नक्की आम्हाला सांगा आम्ही पूर्ण ब्लॉग बघतो गाईज आम्ही कमेंटमध्ये सर्वांची वाचतो तर आम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये ह्या ब्लॉगमध्ये ह्या कमेंटमध्ये सर्वांनी पाहिजे तर तुम्ही कुठून कुठून आमचे ब्लॉग बघता तर आपल्या सिटीचं नाव टाकता सर्वांनी तर आम्हाला समजलं पाहिजे कुठपर्यंत आमचे ब्लॉग जातात तर नक्की आम्हाला सांगा कमेंट बॉक्समध्ये की आम्ही मुंबईला बघतोय कल्याण पुणे कुठून कुठून आमचे कुठे आमचे फॅन आहे ते आम्हाला समजेलच तर आम्हाला किती सपोर्ट भेटतो त्यासाठी तुम्ही नक्की सांगा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तर खूप जास्त कमेंट करा नक्की सांगा माझून काय नाही चला मग आता यांची सूप पिऊन झालं ना पटकन ना मावशींची भांड्याची म्हणून थांबलोय लगेच भाजी करू भात तर रेडी झालेला आहे फक्त आपलं भाजी टाकायचं आज आपल्याला जायचं आहे माझ्या फ्रेंडची ओपनिंग आहे म्हणजे ट्विन्स आहेत ना तुम्हाला माहिती आहेत ना ते तर त्यांची त्यांच्या भावाने जिम ओपन केली आहे आणि तर आपण थोडंसं सपोर्ट करायला जाऊया त्यांना तर आम्हाला खूप आवडतं त्यांनी बिझनेस टाकतात ना तर त्यांना सपोर्ट करायला छोटे मोठे जे बिझनेस असतात आणि जे लोक हिम्मत करून स्वतःचं काहीतरी उभं करायचं ट्राय करतात ना तर त्यांचं आता मी इंस्टाग्रामवरती पण प्रमोशन करताना भरपूर लोक असतात ना ते मला बोलतात की ताई तुम्ही खूप कमी याच्यामध्ये करतात पण म्हणजे मला असं कोणी बोललं ना कमी करा तर मला खूप कसं तरी वाटतं आणि मी छोट्या बिझनेसला मोठ्या बिझनेसला खूप म्हणजे काय बोलतात त्याला सपोर्ट करायचा प्रयत्न करतोय आम्ही तर तुम्ही पण आम्हाला सपोर्ट करा चला लवकरच 50K करा गाईज लव यू 50K आपण जाऊया नक्की फिरायला तुम्हाला बोललं तसं जाऊया नक्की बड्डेच्या दिवशी बोललेलं गोवा जाऊ इकडे तर पण नाही गेलो पण आता नक्की जाऊया 50K काय ना काय छोटं मोठं फिरून होऊया आणि आपला युट्यूब चॅनल आहे तो म्हणजे आपला युट्यूब चॅनल आहे गाईज छोटा मोठा युट्यूब चॅनल आहे तर खूप सारा सपोर्ट करा चला मग गाईज बघा आपलं चिकनचा रेडी झालेला सोपचा म्हणजे याचा ह्याला कसं आहे भाजी करून सांग जरा आयडिया येईल ना म्हणजे आता हे चिकन सूप आहे ना मग आता ह्याला कसं काय ऍक्टिवेट करायचं भाजीमध्ये सिम कार्ड ना म्हणजे भाजी कशी बनेल त्याची सांगायचं कांदा कापून घेते ही थोडीशी रडेल इमोशनल होईल आता तुम्ही पण नाही रडत पाणी येत ना तुझ्या आता मी तेलामध्ये हात टाकून पण भाज्या करू असं झालं असं झालं करून दाखव ना एकदा असं तेल थंड मध्ये मला दाखवून द्यायचं जनतेला का माझ्यामध्ये काय पॉवर दिली देवानी ओ माय गॉड दाखव पॉवर दाखव जरा आम्हाला माझ्या पॉवरचा गळ फायदा घेतील ओ हो जोक मेरे सत्य को गलत दिसतो म्हणून
एक कडक होता कडक होता एक वन्स मोर वन्स मोर पिंपल्स आले बघा मेकअप करून करून घे कर मेकअप करून नाही काय कर ना कर चेहरा खराब झाला मी बोललेलो गाईस हिला थोडासा मेकअप केला ना तर चेहऱ्याला फोड्या येतातच ते सुटणं होत ना एवढं एवढं ते सिमेंट लावायचं मग त्याच्या फॅस्टर मारायचं मग त्याला कलर मारायचं समजलं ना असंच आहे सेम म्हणजे भिंतीला कलर मारायला सारखं आहे ना तेल गरम करून घेऊया पहिले तेल टाकलेलं आहे चम्मच आणि कांदा कापलेला आहे साईडला तेल आणि कांदा थांबा का तेल वाटण काढलंय आणि जो मिक्सर मध्ये ना फसलाय निघतच नाही बघा ना इतकी वाटून काढलंय विचार थांबी काढून थांब तुझ्याकडे नाही होणार काहीच तुम्हाला वाटणची पण व्हिडिओ पाहिजे ना मला माहिती आहे नेक्स्ट टाइम तुम्हाला व्हिडिओ भेटून जर वाटण कसं करतात म्हटलं म्हणजे भेटली असते पण जरा टाइम कमी होता आज जरा कारण की रात्री काल ब्लॉग एडिट ना माझ्याकडनं सकाळी एडिट करून टाकला तर लेट आला तर आय एम सॉरी तर आपण थोडीसं टाकणार आहे त्याच्यामध्ये वाटण जो आता आम्ही काढले वाटण आणि किती दिवस मला जातो तर मला ते सगळं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये समजेल जेव्हा आपण हे वाटण संपेल ना नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी परत एकदा बनवेल तर एक मिनिट तर कांदा वगैरे तर भाजलेला आहे बस का बस एवढा एक चम्मच टाकले वाटण बघ टाका एक चम्मच टाकलं आपण वाटण अजून टाकू एक बस काय करू बस नाही टाका नाही एवढी सर एवढी दोन यामध्ये किती दिवस जाईल तीन टाका तुम्ही बरोबर तीन चम्मच टाका अजून चार पाच तुम्हाला काय माहिती वाटण कितीला चार पाच पाच चम्मच टाकलेला वाटण याच्यामध्ये आता लवकर संपत जाईल इतके मग एवढा टाकले तर थोडा लागतोच ना आपल्याला बाबा सहा चम्मच वाटण आहे किती एवढं एका टायमाला आता पुन्हा तो बनवून बनवेल तर महिन्याचा जाईल महिन्याचा नाही हा चार चार दिवसाचा पाच दिवसाचा वाटण टाकलेला आहे याच्यामध्ये काय काय टाकलं तेल कांदा आणि टाकलेला आहे त्याच्यामध्ये वाटण मीठ मसाला नाही टाकायला त्याच्यामध्ये ओके विसरले असेल तर मी बघा फ्रीज मध्ये ठेवूया मस्त कडक होईल आता थोडस याला भाजून घेऊया ऍक्च्युली या भाजलेलाच असतो ना तर एवढं काय एव्हरेस्ट चिकन मसाला वापरा तुम्ही पण थोडस चिकन मसाला थोडस टाकूया चिकन मसाला माझा ना मापावरती नसतं गाईस मी ना अंदाजे करते पण एकदम परफेक्ट होतो गाईस कधीतरी झालं भाजीनंतर थोडस मीठ जास्त किंवा कमी होतो पण एकदम परफेक्ट होतो एकदम भारी बनवते माझी बायको जेवायचा असेल तर घातला जातो याच्यामध्ये आपण टाकूया हळद गरम मसाला नाहीये संपलाय थोडी मिरची पावडर मटन जास्त आहे म्हणजे चिकन आहे ना पूर्ण कोंबडा पकडला गावामध्ये माहिती का तुम्हाला तुम्ही गेलते मग पकडायला सांगितलेला गावठी कोंबडा मित्राला घेतला आपण विचार घेत नव्हता पण दिला त्याने आपल्याला टाकलेलं आपण मीठ त्या थोडस टाकणार ना मग शिकलो जेवण करायला बघितलं चला मी नसेल तर हे एक राहू शकत तुझ्या तू माझी जान मी तुझा जाणू टाक मीठ एक चम्मच मीठ दीड चम्मच मीठ करायचं आहे ते म्हणजे मिक्स आपण करूया ते आता काय करणार आहे बघू शकता कलर बघा ना तुम्ही कलर बघा सगळं किती भारी झाला असेल एक नंबर स्मेल येते आपण टाकूया हे वाला चिकन चिकन खूप जळले थांबा मी टाकतो ना थांबा मी टाकतो ना सोड ना तू गरम पाणी ठेव खाली ठेव
नाही तर कसं लागेल यायला मटाकाला लेग पीस चिकन लेग पीस हा असेल तर म्हणजे माझ्याच नशिबात असेल मला एकच पीस झाला बस झाला बघा चिकन रेडी झालेलं आहे आपला बघा आता कसं वाटतंय तुम्हाला ओके उकळल्यावर उकळायला ठेवूया थोडस 10 मिनिटं आपला चिकन रेडी होत आहे गावठी कोंबडा रेडी होतो आपला मीठ चेक करूया आता मीठ चेक करते रे इसके परफेक्ट एकदम मस्त थोडंसं टाकूया का आता तू चेक करे तुला माहिती ना थोडंसं मीठ कमी गाईस तर थोडंसं लिटरी मीठ जरा टाकूया जास्त असेल तर चालेल ते बघा इथे रेडी आहे भात पण रेडी इकडे कसा वाटतो आणि आज खाऊया भात आणि चपात्या चिकन चपाती भात आज आहे आपली मराठी थाली तर जर नक्की तुम्हाला आवडली असेल ही थाली तर तुम्हाला माहिती काय करायचं एक लाईक करायचं शेअर करा सबस्क्राईब करायचं मग चला आता आपण डायरेक्ट रेडी झाल्यावर भेटूया तुम्हाला थोड्या मिनटातच भेटतो तुम्हाला खाताना सांगतो टेस्ट कशी आहे आणि तेव्हा तुम्ही लाईक करा खरं बोलतो लाईक करा जितकं लाईक येईल ना तेवढं आम्हाला बरं वाटेल आणि जे जे पूर्ण व्हिडिओ बघतात त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही पूर्ण व्हिडिओ बघतो एस करून डन करून असं क्लिक करा तुम्हाला बोलेल लेग पीस आपलाच आहे तर लेग पीस आपल्या ताटामध्येच आलं आहे आणि आता आपण घेऊया थोडंसं जेवण करून आणि तुम्हाला टेस्ट पण सांगतो कसं केलं माझ्या बायकोने आणि एवढ्याशा पणामध्ये एवढं सर्व करणं म्हणजे अवघड असते खरंच बोलतो खूप अवघड आहे पण तिच्यामध्ये खूप जास्त ताकद आहे कारण काय बोलूच नाही शकत सर्व करते कोलॅबोरेशन करते सकाळी उठते देवाची पूजा करून सर्व घर सांभाळते परत कोलॅबोरेशन करून परत आम्ही एवढ्या लांब जाऊन सर्व व्हिडिओ काढतो त्याच्यासाठी मी पण तिला सपोर्ट करतो आणि बऱ्याच जणांना वाटत असेल का हा कानसा सपोर्ट करतो मासाठी ती वाईफ आहे आपलं जिला जे आवडतं ते करून दिलंच पाहिजे असं वाटतं आपल्याला कारण आपलं फ्युचर आहे बघू पुढे कसं काय होतं तर तुम्ही आहेच आमच्यासोबत असंच सपोर्ट करत राहा आम्हा दोघांना आणि तर लवकरच माझं पण कॉम्पिटिशन येणार आहे गाईस तर फिजिक्सचं तर त्यासाठी मी पण तयारीला लागणार आहे लवकरच मला 2 महिने खूप जास्त मेहनत करायची आहे तर तुमच्या भावाचा गळ्यामध्ये पण मेडल बघायचं असेल तुम्हाला लवकरच तर आपण तो पण सपना पूर्ण करूया चला मग आता आता एस के पण आधी माझ्यासोबत जेवण करायला बसली आहे तर पहिले एस के जेवण सांगेल पण टेस्ट कशी झाली आहे तेवढा मोठा छान पटकन टेस्ट कशी झाली आहे अरे पूर्ण त्या खा घ्यायच्या खाली त्या गेमक तर सांग कोटाडी खोटं खोटं लागत खरं जाते अशी असते बाईची जात जिभेवर चव समजते हा चालेल असं अनुभव करतो का पोरीने लगेच जिभेवर पण जेवण लागलं टेस्ट समजते आता मी पण तसं करून बघतो बघू तार मस्त झालंय खरं आणि ही बोलली जिभेवर जर जेवण लागलं तर टेस्ट समजते ती हिला समजली मला का समजली कारण माझी जीभ ना सकाळी सकाळी गरम गरम मी चहा पिला तर जळा आली आहे तर टेस्ट नाही समजली मला पण मस्त झाले जे आहे ते खरं सांगायचं ना ओके तर मी एस केला भरवतो पापड भरवा मला ए रागायला लगेच चाललेली लगेच राग येतो मग काय बोलते मग फॅन्सला काय करायचं यांना काय नाही सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा तुम्हाला सांगायची गरज नाही आहे तुम्ही करतात हुशार झालेत आणि ज्यांना पण सबस्क्राईब करतात ना तेव्हा त्यांना लॉग इनचं ऑप्शन येतो ना काय काय बोलतात का होत नाही आम्हाला खूप सारे मेसेज आले का होत नाही सबस्क्राईब तर कसं करायचं तुमचं ॲक्च्युली गुगल अकाउंट जॉईन नसतो कधी कधी यूट्यूबला तर गुगल अकाउंट तुम्ही आधी लॉग इन करा यूट्यूबमध्ये आणि मग लगेच तुम्ही सबस्क्राईब करू शकतात आणि जर तसं नाही जमलं तर काही थोडीशी मेहनत घ्या इंस्टावर डायरेक्ट तुम्ही लिंकवर क्लिक करून जाता तर सबस्क्राईब करा तसं नसेल होत तर आपलं यूट्यूब चॅनल जे लॉगिंग असेल त्याच्यामध्ये जाऊन डायरेक्ट जावा आणि आमचं नाव टाका मिस्टर सँडे मिसेस कुमार आम्ही येईल मग त्याच्यानं सबस्क्रायबर करा द्या गाईज एक सबस्क्रायबर द्यायला काहीच नाही हरकत तुम्हाला कारण आम्ही एवढी मेहनत पण करतो तुमच्यासाठी तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग
कॉमेडी ब्लॉग बघायला भेटेल, परत प्रँक ब्लॉग बघायला भेटेल, परत तुम्हाला जेवणाचे ब्लॉग बघायला भेटेल, रेसिपीचे ब्लॉग बघायला भेटणार जेवणाचे, परत त्याच्यानंतर फिरायचे ब्लॉग बघायला भेटणार आहे. आणि लवकरच आम्ही खूप भारी जागेवर फिरायला चालणार आहे, ते म्हणजे लवकरच आम्ही आपला काश्मीरचा प्लॅनिंग करतो एक, आणि एक दुसरा प्लॅनिंग करणार आहे तो म्हणजे ह्याच वर्षामध्ये तो असेल, तो म्हणजे ती आमची फॅमिली असेल, मी पप्पा आणि दादा आणि एस के आम्ही चौघच जाणार. ते म्हणजे कुठे चाललं माहितीये तुम्हाला? कुठे चाललं एस के? जिथे तुम्ही ओळखू शकतात खूप जास्त माती असते आणि तिकडे खूप मोठे मोठे उंट असतात, तर आपण तिकडे चाललोय. कोणी कोणी ओळखलं असं ते नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये, ते समजेल तुम्हाला नेक्स्ट ब्लॉकमध्ये. तर लवकर जायचं प्लॅनिंग चालू आहे आमचं, आता शॉपिंग विपिंग करायला लागणार आहे भरपूर. पण आपण आता पहिले तर कुठे चाललंय? केदारनाथ ना, दिल्ली, काश्मीर. पहिले बाबांमधून चाललो. हां, पहिले आम्ही चाललोय साईबाबांचा आशीर्वाद घ्यायला जाणार आहे. आता लवकरच फिरायचं शिर्डीला आणि वनिता देवीला जाणार आहे. लवकरच प्लॅनिंग झालंय, आता निघूया गणपती झाल्यावर ना. तर गणपती येणार आहे, गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे ते म्हणजे एसकेच्या काकाच्या घरी. तर आपण तिकडचा पण ब्लॉग करूया, तुम्हाला दाखवूया आता फॅमिलीसोबत पण आम्ही भेटूया सर्व. या फॅमिलीसोबत पण ब्लॉग करणार आहे एसकेच्या काकांसोबत. तिकडे गणपती आणणार आणताना परत पूजा विजा सर्व तुम्हाला दाखवूया. तर तुम्ही जाऊन राहून पटापट सबस्क्राईबर करा आम्हाला. चला मग आता थोडं जाऊन भेटतो तुम्हाला. परत आज तुम्हाला दाखवायचं ते म्हणजे आपण जिम ओपनिंगला जाणार आहे. आणि गाईज, ह्या ब्लॉग मध्ये ना भेटलं तर पार्ट टू मध्ये काय होणार तुम्हाला आता सांगते. ह्यांची क्रिकेटची मॅच आजी बघायला जाणार आहे, तर काय गेली तरी काय ब्लॉग नाही काढू शकले, पण आज मी पूर्ण ब्लॉग करून दाखवेल. मी स्वतः अजून बघितलं ना क्रिकेट खेळताना, आज मला बघायचं बघू कशी क्रिकेट खेळतात. बघून बघून लय मोठे मोठे सिक्स मारतो बघा आता. मुद्दा माझ्या तोंडावरच मारते वाटतो, माझा तो बडबड आला. तसं तर म्हणजे हात चालता येत नाही, तसं तो बडबड वाटतं आज. एडा बनवत होती आणि तुम्हाला मी दाखवतो हिमला हे बघा, मी इकडे उभा होता आणि इकडं पूर्ण पिक्चर दिसतोय मागचा. एडा लोकांना डोकं आहे गाय डोकं कसा झाला पत्ता एसके चाललेले आहे आता मस्त मेकअप करते आणि जाणार आहे आता ते तिकडे मैत्रिणीच्या भावाने जिम ओपनिंग टाकली तिकडे. मी जाणार होतो गाईज पण सॉरी कारण मी न जाते, माझी मॅच आहे आता 9:30 वाजता मॅच आहे, तर टाईम होईल जरा दाळून यायला आणि मला खूप जर बोर झालं तर नको जायला. तर आपण जाऊया आता एसके झाले, एसके तुम्हाला ब्लॉग दाखवेल तिकडचा आणि मी तुम्हाला इकडचा ब्लॉग दाखवतो मॅचमध्ये क्रिकेटमध्ये. मग चला थांब. हां काय चला गाईज, मी चालले तर पुढचा ब्लॉग तुम्हाला थोडासा बघायला मिळेल तिकडे. कुठे झाले? मैत्रिणीकडे तुम्हाला सांगितलेलं ना जिमची ओपनिंग आहे, तर हे पण येतं पण हे कॅन्सल झाली ना, क्रिकेट खायचं टायमिंग झालं आणि ती जाऊन फोटो बिटोमध्ये चिडचिड करते मला माहिती आहे, तिच्यापेक्षा मी एकटी गेलीच बरी. लांब जायचं खूप उल्हासनगर शहाडच्या ब्रिज उतरून, तर चला मी चालली पण घेऊन चालली. पण गाईज रात्रीचं जाताना पोरींनी केस बांधूनच जावा, का भूत मागे लागतात तुमच्या का भूतींच्या मागे भूत लागतात. चला तर मग गाईज जाऊया आपण, आणि खूप रात्र झाली ॲक्च्युली 8 वाजले, गाडी आता गाडी आणि खूप जास्त थंडी गाईज इकडे ना आमच्या एरियामध्ये जास्तच थंडी वाजते. मला गाडी जायची एवढी फाटते ना, मी एवढ्या दिवस झाले मी टू व्हीलर चालवत नाही आहे. मी कुठे जायचं असेल ना यांच्यासोबतच निघते, कारण खूप जास्त थंडी वाजते. तर मी घातली आहे साडी तशी, फुल ब्लाऊज घातला आहे बघू शकतात, तर मग त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही होणार. चावी आणली का नाही माहिती नाही, असायला पाहिजे चावी. येस येस आहे, आपण निघूया पटकन आता. रबर भांगते नाही तर माझ्या मागे लागेल एक भूत.
सर्कलला पोचली, आता वेट करते माझ्या फ्रेंडचा. बघते ती येते का, तिकडेच येणार होती ती, तर बघते ती येते का. बघा मॅडम माझ्या तयारी बियारी ना, आता नाही भांडी वाजणार मला, येत नाही माझ. आता मी आली आमच्या इथं येण्यात ना, आणलंय काम दिलं तरी बस आहे मला, आता नाही लागणार. आता ना आमच्या एरियामध्ये चालू का चालू चालू मागे नको पाडेल मला ही भरोसा नाही मला. भूमी पुढे जाऊन दे, रॉकेट आहे भूमी, डेंजर आहे, स्लो आहे ना. चला मग आता नेक्स्ट ब्लॉक शिवानी केली काढली. हा आता मी पुढे लाईव्ह तर गाईस, आता आम्ही चाललोय लाईव्ह. इथे आले पोहोचलो आम्ही शाळेच्या इथे वरती मंदिर, इथे जवळच आहे, इथे डोंगर आहे ना, त्याला म्हणजे उतरतो आम्ही तो डोंगर आणि तर परत आम्हाला चढून जायचं आहे. टेन्शन आलं कोमल बोललेली, आपण गाडी घेऊन जाऊ पण मी तिला पूर्ण चालत नेते हळूहळू चाल स्कूटी. तर गाडी आम्ही वरती पार्क केली, आम्हाला मुली थोडं चालायला पण शिक, कारण की कोमलला चालायला येत नाही मोठ्यांवर. तर आता आम्ही चाललोय मेन म्हणजे गिफ्ट घ्यायला. आम्ही आलो ओपनिंगला पण आम्ही काही गिफ्टच नाही आणलं, ते आम्हाला आता आठवलं. त्याला बघता काहीतरी खातो मी जर भेटतो. आम्ही नेहमी युनिकच आहेत, आता गिफ्ट घ्यायचं आम्ही आता आठवतोय. आता साडे आठ वाजलेत, बुके घ्यायला बोलली, बुके सगळं काम नसते आम्हाला, सात वाजता कुठे जायचं काय वेगळं. गिफ्ट तर घेऊन झालंय, बघू शकतात. आम्ही नाव टाकतो आता शिवानी मॅडम आणि आता चाललो आम्ही. बोला काहीतरी भूमी, तोंड का लपवतोय क्रिमिनल सारखी. आता आम्ही चाललोय शिवाच्या घरी, ते क्रिमिनल दादा काढतात. न्यूज वाले आल्यावरती असं करतात. असं करायचं मॅडम, मला ब्लॉग मध्ये घेतलं होतं, धन्यवाद मॅडम, बिग फॅन आहे आम्ही तुमचे. आपण ज्यूस पिऊया, कोमलला ये तर आपण कसं ज्यूस प्यायचं तुम्हाला माहिती नसेल तर बघून घ्या लवकरच. आता काय काय करू शकत तर नाही आपण, तर आता आपण करूया स्ट्रॉबेरी एक शेक करूया. स्ट्रॉबेरी शेक बनवतो मी, बघा तुम्ही गाईस किती भारी आहे. ही मशीन खूप स्वस्त भेटते, 300 रुपयाची घेतलेली मशीन, पण चार्जिंग नाही राहत म्हणून तुम्हाला सांगत नाही मी, कारण वन टाईमच चार्जिंग होते ह्याच्यात. एकदाच जातो म्हणजे एकदा चार्जिंग केली दिवसभर ते एकदाच होतं फक्त शेक, तेवढे काही कामाचे नाही आहे, फेक आहे पण ठीक आहे आपल्यासाठी. तर आता तुम्हाला दाखवतो मी ज्यूस कसा बनवता. तर थोडीशा स्ट्रॉबेरी टाकूया ज्यूसमध्ये आणि कटिंग केल्यावर. त्यावेळेस थोडीशी स्ट्रॉबेरी टाकली, आता एक स्कोप टाकूया आपण याच्यामध्ये, प्रोटीन टाकूया. मी फर्स्ट टाईम बनवत आहे, कसं होईल मला माहिती नाही, तरी बघूया आपण, ट्राय करूया कसं लागतं टेस्ट. चला एक स्कोप प्रोटीन, दूध आणि थोडीशी टाकली स्ट्रॉबेरी, तर आपण बघूया कसं लागतो. चार्जिंग नाही उतरलं एवढा, वेट पण उचलत म्हणजे मशीन जास्त जीव नाही आहे, पण ठीक आहे होतो एक ज्यूस दोनदा तीनदा फिरून फिरून बंद पडेल लगेच. तर गाईज फायनली रेडी झालेला आहे स्ट्रॉबेरी ज्यूस, तर पिऊन घेऊया आणि सांगतो टेस्ट कशी आहे. ठीक आहे, मस्त झालं खरंच, चांगला झाला. तर गाईज इसके आता गाडी घेऊन गेली ॲक्टिव्हा, तर आपण कार घेऊन जाऊया आता. चला मग क्रिकेट खेळायला जाऊया, मस्त टाईम झाला आपला. मित्र वाट बघतात तिकडे, मग तिकडे पोहोचल्यावर ना भेटूच तुम्हाला थोड्या मिनटात. बघू आज कशी मॅच होते, काल जरा मस्त झाली ती, आज भारी व्हायला पाहिजे, जिंकलो पाहिजे. चला रस्ता भेटतो नाही, इथे ना आम्ही खूप दिवसांनी आलो, आम्ही कॉलेज टाईमला यायचो तेव्हा आम्हाला गल्ल्या पाठवत, पण आता आम्ही खूप दिवसांनी आलो, आम्ही कधी झालं होतं ते. कशी दिसते मॅडम, जीन्स पॅक करणार आहे आम्हाला, चालू केलंय चालू केलंय. तर गाईज हे लोक फुल येडे झाले डंबेल्स बघून. तुम्ही बघू शकता कोमल कसे डंबेल्स उचलते. शिवानी मॅडम चालू, कोमल गाईज आता आपण एक ना बुके आणलाय,
तर भुकी आपण देऊया पटकन या मॅडमला आणि या मॅडमला, ज्यांचे जिमणे त्यांना नाही द्यायचं आम्हाला, कारण आमचा संबंध आमच्या यांच्याशी जास्त आहे. तर आता त्यांच्यासाठी आम्ही गिफ्ट आणलंय, वेगळं गिफ्ट आहे. त्यांचे जे सिस्टर आहे त्यांच्यासाठी आम्ही भुके आहे. फुला अनुदय कॉलेजला त्यांना शाळेत जाताना लाभ तुम्ही भेटू शक बघू शकता. आणि हे दोघे ना आमचे कॉलेज फ्रेंड्स आहेत. ठीक आहे, बघा ट्विनचं काय डिफरन्स वाटत असेल कमेंटमध्ये नक्की सांगा. आधी होता तो आता नाही आहे. बघा थोडंसं डिफरन्स आहे, कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा ट्विन्स आहेत, किती सांगू ना डिफरन्स. समजलं समजलं ना? हा कमेंट ते बोलणार होते. आमचा अंकुश आलेला आता बॅटिंग करायला. हो तर काही झाली मस्त मॅच खेळून चाललो होता घरी. आणि इसकी मागून येते जी आधी थांबलेली इकडे म्हणजे गावातनं घरी जाईपर्यंत, ती मागे मागे तिला घेऊन जाऊया घरी आपण. आता ती मागे दिसते तुम्हाला हर्षद ना, आता येईल पुढे ती. आलेली आहे मॅडम. काय काय थंडी होती ना खूप लांब होते. मजा आली क्रिकेट खेळायला. मी क्रिकेट खेळून झाला आणि ही झोपते. मी आधी फ्रेंड्सकडून एवढी थंडी वाजलेली ना, तर लगेच आम्ही जेवण घेतलं, कपडे चेंज केले आणि आता झोपायला. आता व्हिडिओ एडिट करायचा आहे आणि एडिटिंग झाल्या. आपण एक नवीन ब्लॉग काढू पर्सनल द्यायला उद्या. चालेल चला मग हा ब्लॉग इथे सेंड करतो. ज्यांना पण आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चालेल चला मग. बाय, लव्ह यू, गुड नाईट.